नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा राहिलेला नसून दुग्ध व्यवसायाला उद्योगाचे स्थान प्राप्त झाले आहे। जागतिक पातळीवर या व्यवसायाला आज महत्त्वाचे स्थान आहे। संकरित गाई आणि चांगल्या जातीचा म्हशीचा प्रसारामुळे दुग्ध उत्पादन वाढले व शेतकरी व इतर जनतेसाठी हा व्यवसाय उपजीविकेचा प्रमुख साधन बनले आहे। इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायाचा काही मूलभूत गरजा आहेत, यामध्ये खाद्य पुरवठा आणि गोठ्याचे प्रमुख्याने समाविष्ट आहेत। या व्यवसायाचे एकूण गोळा बेरीज या दोन घटकावर अवलंबून आहेत, म्हणून दुग्ध व्यवसायामध्ये या दोन घटकांवर प्रमुख्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आज बऱ्याच बाबतीत नकळत केले जाते। दुधार जनावरांचे गोठे बांधताना देखील आपण हेच करीत आहोत, हे एक ठळक सत्य आहे। आपण आज दुधार जनावरांसाठी नेवाऱ्याची बंदिस्त गोठे पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करीत आहोत, हा सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचा अंधानुकरणाचाच परिणाम आहे। परंतु प्रयोगावरून हे सिद्ध झालेले आहे की ही पद्धत फक्त अतिशीतल व थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये उपयुक्त आहे। भारतासारख्या उष्ण कटिबंधीय वातावरणात ही पद्धत जशीच तशीच वापरल्यास त्याचे बरेच दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात। बंदिस्त गोठे पद्धतीमध्ये आपण जनावरांसाठी भिंतीचे आवास बांधून वर छत घालतो, चारा व पाण्याचे देखील सोय जनावरांना उभे राहण्याच्या जागेवरच केली जाते। अशा पद्धतीमध्ये जनावरे बांधून ठेवल्याने जागेवर मलमूत्र विसर्जित करतात व पर्याय नसल्यामुळे तसेच बसतात, त्यामुळे त्यांचे शरीर सतत शेण व घाणीने माखलेले असते। घाणीतील जीवाणू स्तनामध्ये प्रवेश करून स्तनाचे विकार निर्माण करतात। ही घाण काढण्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी जनावर धुवून काढावे लागते। या प्रक्रियेमुळे सरासरी 100 ते 150 लिटर पाणी प्रति जनावर प्रतिदिन वापरले जाते, त्यामुळे पाणी टंचाई असलेल्या भागात हा व्यवसाय करणे फार अडचणीचे होते। पाण्याच्या वापरामुळे गोठ्यात दमट व कोंदटपणा निर्माण होतो। अशा वातावरणात जनावरे 24 तास बांधून असल्यास व्याकुळ होतात व दडपणाखाली जातात, त्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो। सतत बांधून ठेवल्याने त्यांना पर्याप्त हालचाल मिळत नाही, व्यायाम अभावी जनावरे स्थूल होतात, त्यांच्या स्नायूमधील लवचिकता कमी होते, त्यामुळे ती वेगवेगळ्या विकारांने बळी पडतात। याचा परिणाम सांधेदुखी, खूर वाळणे इत्यादी सारख्या अनेक बाधींच्या रूपात दिसून येतो। त्याशिवाय या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांचा रोग प्रतिकार शक्तीवर होतो, त्यामुळे जनावर वारंवार आजारी पडतात। जनावरांमध्ये पचनाचे विकार प्रमुख्याने आढळतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा पशुवैद्यकावर होणारा खर्च वाढतो। बंदिस्त गोठे पद्धतीचं आणखी एक दुष्परिणाम म्हणजे माजावरील आलेले जनावर स्वच्छंदपणे माजाची लक्षणे जसे दुसऱ्या गायीचा पाठी लागणे, दुसऱ्या गायीवर चढणे इत्यादी दाखवू शकत नाही, त्यामुळे माजावर आलेली जनावरे गाभण राहत नाही। जनावरांचा मांस हुकल्यामुळे ती परत माजावर येण्याकरिता 21 दिवसाचा कालावधी उलटून जातो व त्यामुळे पशुपालकाचे दुधाचे नुकसान होते। कालोणीच्या संगोपनासाठी देखील बंदिस्त गोठ्यांचा वापर केल्यास त्यांना पुरेसा व्यायाम मिळत नाही, त्यामुळे त्यांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही व कालोणींना पुढे उत्पादन क्षमता टिकवता येत नाही। त्याशिवाय बंदिस्त गोठे पद्धतीमध्ये दैनंदिनी कामकाज जसे जनावर धुणे, पाणी घालणे, शेण काढणे इत्यादीसाठी मनुष्यबळाची गरज खूप भासते। या उपक्रमाकरिता 24 तास मजूर उपलब्ध असावा लागतो व एक दिवस देखील मजूर नसला तर सर्व काम खोळंबते। या सर्व अडचण्यांवर मात देण्यासाठी नवीन संशोधनाद्वारे असे आढळून आले आहेत की जनावरांचे पशुसंगोपनासाठी आपण जर मुक्त संचार पद्धतीचा वापर केल्यास हा धंदा जास्त फायदेशीर आणि सुखकर होऊ शकते। जनावरांना मुक्त संचार पद्धतीत संगोपन करण्यासाठी सर्वात अगोदर एक मोकळी जागा निवडावी, त्यानंतर या जागेवर बांबू किंवा लोखंडाचा कुंपण करण्यात यावा आणि लघवी किंवा शेणातला पाणी याची निवारण्यासाठी गोठ्यातली जमीन
याच्यात डगर किंवा मुरुंगची भरणा करावी. या पद्धतीमध्ये जनावर दूध काढण्याव्यतिरिक्त इतर सर्व वेळ मोकळी ठेवण्यात येतात. मुक्त संचार पद्धतीमुळे बांधकामाची साहित्याची गरज कमी असते. मुक्त संचार पद्धतीने दुग्ध व्यवसायाची सुरुवात केल्यास लागणारे भांडवल बंदिस्त मनाने 4 ते 5 पटीने कमी होते. जनावर मोकळी असल्याने ती शेणावर व ओल्या जागावर बसण्याची टाळतात. त्यामुळे ते बंदिस्त पद्धतीच्या तुलनेत जास्त स्वच्छ राहतात. त्यामुळे जनावरे रोज धुण्याच्या तुच्छ चक्रातून पशुपालकाची सुटका होते व यावर लागणारी मजुरीची बचत होते व पाणीही कमी लागते. मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावरे कायमस्वरूपी मोकळे असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये आमूलाग्र बदल घडते व ते स्वच्छंदपणे चारा व पाणी खाऊ पिऊ शकतात व त्यांना मनसोक्त रवंथ करायला मिळते. त्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर भरपूर चांगला परिणाम होतो व त्यांच्या दुधात 5 ते 10% वाढ होते. त्यांचा फीट कन्व्हर्शन रेशो वाढतोय, म्हणजे खाल्लेल्या खाद्यापासून होणारे उत्पन्न वाढते. मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावरांना मुबलक व्यायाम व मोकळे वातावरण उपलब्ध असल्यामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि जनावर सहजासहजी रोगांना बळी पडत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय खर्चात कपात होते. जनावरे मोकळी असल्यामुळे ती स्वच्छंदपणे मांस दाखवू शकतात. त्यामुळे मांसावरील जनावरे सहजासहजी व ताबडतोब ओळखू येतात व रेतण्याची व्यवस्था करता येते. वासरांना अशा वातावरणात ठेवल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते व त्यांची भविष्यातील उत्पादन क्षमता वाढते. बंदिस्त पद्धतीतून आम्ही मुक्त संचार पद्धती केल्यामुळे आम्हाला अनेक फायदे झाले आहेत. पहिला फायदा, मनुष्यबळ कमी लागत आहे. पहिले 7-8 माणसं आम्हाला लागत होते, आता 2 माणसात ते काम होतं. दुसरं, पाणी कमी लागतं आणि वेळच्या वेळेला जनावरं ज्यावेळेस तहान असेल त्यावेळेस जनावरं पाणी पितात. पूर्वी रोज आम्हाला शेण टाकावं बाहेर टाकावं लागत होतं, आता आम्ही 10-12 दिवसातून एकदाच शेण टाकतो. त्यामुळं तो आमचं बरंच म्हणजे व्याप कमी झालेला आहे. दुधाची उत्पादन वाढले आहे आणि फॅट सुद्धा वाढलेली आहे. उत्पादन खर्चात बरंच नियंत्रण, चारा सुद्धा कमी लागतोय. अगोदर बघितले 1-2 गोट, नंतर आमचा हे प्रयोग आपण सक्सेस करू असं म्हटलं. जरी मनात नव्हतं तरी पण केला, त्यातनं आम्हाला नक्कीच फायदा झाला असं जाणवलं. आणि दुधात ही रोजची 10 ते 15 लिटरनी वाढ झालेली आहे. गाया 1-2 जरा नक्कीनं बाद झाल्या होत्या, त्यावेळी जवळजवळ 80 ते 90% चालू झालेले आहेत आणि त्या आता व्यवस्थित चालू शकते. दुसरं, शेणाचं जे सारखं उचल्या उचली करायला लागत होती ती बंद झालेलं आहे. गाय 15-20 दिवसात न दुखल्यात तरी चालू शकते, भरत नाही काय नाही. कामाचं प्रमाण कमी झालं, कामाचं प्रमाण महत्वाचं म्हणजे कमी झाले. आता हा गोटा तयार करायच्या अगोदर असं वाटत होतं एवढंच गाय आपल्याला बस, आता असं वाटतं की अजून 4 गाया 10 गाया आणल्या तरी आपण हयात सांभाळू शकतो. आज पशुपालकाकडे सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्याला जो नफा जेवढा मिळायला पाहिजे तो आज जास्त मिळत नाही, कारण पशुखाद्याचा खर्च वाढत चाललाय. दुधाचे दर त्या मानाने मिळत नाहीत, बहुतांश दुधाचे दर पण कमी होत चाललेत. त्यावेळेला दूधधंदा हा एकतर आता दुसऱ्या मार्गाकडे चाललाय किंवा त्यात जास्त फायदा राहिला नाही. त्यामुळे या धंद्यामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी जनावरांची उत्पादकता वाढणं फार महत्वाचं आहे आणि जनावरांचा उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे. या गोष्टीसाठी जे आपण व्यवस्थापन जे आपण करतोय त्याच्यामध्ये मुक्त संचार गोठा ही पद्धत फार चांगली आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला जर नवीन गोठा करायचा असेल तर साधारण 10 गायींचा गोठा आपल्याला करायचा असेल तर 20,000 रुपयांमध्ये 10 गायींचा गोठा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ह्या गोठ्यामध्ये जे आपण 1 लाख रुपये किंवा 1.25 लाख रुपये खर्च करतो, उरलेल्या 80,000 आपण तेवढ्याच रकमेच्या जास्त गायी घेऊन आपला धंदा चालू करू शकतो. यानंतर या गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरांचा व्यायाम होतो, त्यामुळे दूध उत्पादन वाढतं, दुधाची क्वालिटी सुधारते. त्यानंतर जनावरांचे आजार फारसे म्हणजे फार कमी होतात या मुक्त संचार गोठ्यामध्ये. जनावरांचा मांस आपल्याला पटकन ओळखता येतो. बऱ्याच जनावरांमध्ये असंही दिसतं की पानं सोडण्याची पण तक्रारी असतात, तर इथं जनावरांचा व्यायाम आणि हे फिरल्यामुळं पानं पण चांगला सोडतो आणि यातून
आपण जे आज परदेशातील किंवा दुधाची गुणवत्ता म्हणतो की याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण कमी पाहिजे, नंतर दुधामध्ये अँटीबायोटिकचं प्रमाण कमी पाहिजे, हेवी मेटलचं प्रमाण कमी पाहिजे, ही जर आपण मुक्त संचार पद्धती पाहिली तर हळूहळू याच्यामध्ये जवळजवळ 60-80% आजाराचं प्रमाण कमी होतं. आणि त्यामुळे इंजेक्शन अँटीबायोटिक ही द्यावं लागत नाही. परिणामी दुधामध्ये अँटीबायोटिकचं प्रमाण कमी येतं, बॅक्टेरियल लोड दुधामध्ये जे बॅक्टेरियाचं प्रमाण आहे ते पण याच्यामुळे कमी येतं. आणि भविष्यामध्ये आपल्याला जर सेंद्रिय दूध आपण म्हणतो की जे नॅचरल नैसर्गिक दूध आहे ते याच्यामधून आपापत तयार होणार आहे. आणि जी स्पर्धा आपल्याला करावी लागते बाहेरच्या दूध जर पाहिलं तर एक्सेस दूध होत आहे, या पद्धतीने जर मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण दूध उत्पादन केलं तर आपलं दुधाची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीची राहणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकानं जर असा मुक्त संचार गोठ्याचा अवलंब केला तर त्यांना जास्तीत जास्त फायदा याच्यातून मिळणार आहे. तरी आज आम्ही एक गोठ्याची सुरुवात केली, एक गोठा करायला आम्हाला 3.5 महिने लागले. तिथं आम्ही जो अभ्यास केला आणि उत्पादकांना दाखवलं तर आज आमच्याकडे जवळ 250 गोठे असे तयार झालेले आहेत. आणि प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव हे अगदी म्हणजे ऐकण्यासारखे आहेत. प्रत्येक शेतकरी सुखी झालाय आणि त्याच्याकडे अशी इच्छा आहे की आज त्याच्याकडे समजा 5 जनावरं असेल तो म्हणतो की माझी 10 जनावरं व्हायला पाहिजे, एवढं खुश झालं आणि त्याचा उत्पादन खर्च कमी झालाय. याच्यासाठी आम्ही मूळ घासाचे प्लॉट केलेत, युरिया ट्रीटमेंट केली. जो चारा आपल्याला 4 महिने आम्हाला हिरवा चारा मिळतो तो आम्ही वर्षभर टिकवण्याची सोय पण आम्ही याच्यामध्ये उपलब्ध केली. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च पण बराचसा कमी झालेला आहे. त्यानंतर जे चारा आपण इकडे म्हणजे शेतीपासून मिळणारा जो चारा आपण पेटून देत होतो त्या चाऱ्यावर सुद्धा युरिया ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामुळे 25% पशुखाद्याचा खर्चही कमी केलाय. आणि त्यामुळे जे 250 गोठे आपण या भागामध्ये बघतो तिथं सर्व शेतकरी आज आपल्याला सुखी आणि म्हणजे सगळं त्यांचा दूध व्यवसाय हा नफ्यामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. गोविंद डेअरीच्या माध्यमातून आम्ही हे गोठा मुक्त पद्धत गोठा केला आहे. तर ह्या गोट्यापासून बरेचसे फायदे झाले. त्याला काय 3-3.5 हजार रुपये खर्च आला फक्त आपल्याला बनवण्यासाठी. तर ह्या गोट्याने बरेचसे आम्हाला फायदे झाले की दुधात वाढ झाली, 10% दुधात वाढ झाली. बाकीच्या व्यवसायासाठी लागणारा म्हणजे त्यांचा खर्च गायांचा कमी झाला, डॉक्टरचा खर्च कमी झाला. गाय माझा आलेली ओळखता येते मुक्त पद्धत गोटा असल्यामुळं. आणि आम्हाला हे रोजचं जे श्रेय लागतं हे शान वगैरे सारखंच काढणे हे करणे, गाय आता बसत नाही कुठं शानावर ह्याच्यावर, एक फायदा झाला की रोज रोज दोन्ह्याचा त्रास कमी झालेला आहे आमचा. आणि ह्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून जे आम्ही हे केलं त्याचा बराचसा आम्हाला फायदा होत चाललेला आहे. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बराच फायदा होतो. म्हणून मुक्त संचार पद्धतीचा अवलंब आवर्जून करावा.